नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। एकनाथ शिंदेंचे 30 आमदार मातोश्रीवर दाखल, शिवसेनेत हातात शिवबंधन बांधून जाहीर पक्षप्रवेश। का घडलेलं आहे असं पाहूया सविस्तर, मात्र त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। मित्रांनो, सध्या 2024 मराठा आरक्षणाचं प्रकरण देखील तेवढंच पेटलेलं आहे, मात्र इलेक्शन देखील आता तोंडावर आलेलं आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या त्या निर्णयामुळे राज्य सरकारवर अनेक प्रकारचे प्रश्न मात्र सरकारची विरोधक करत आहे। असं जरी असलं तर शिंदेंच्या त्या निर्णयामुळे शिंदे आता पुरते अडकण्याची शक्यता आहे, कारण उद्धव ठाकरे देखील थांबायला तयार नाही। उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या त्या निर्णयामुळे सुप्रीम कोर्टात नवी याचिका दाखल केली। ज्येष्ठ वकील कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांचं असं मत आहे, सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेली उद्धव ठाकरेंची याचिका जर सुप्रीम कोर्टात यशस्वीरित्या पार पडली तर एकनाथ शिंदेसह समर्थक आमदार कायमस्वरूपी निलंबित केले जाईल। त्यामुळे शिंदे समर्थक आमदार उद्धव ठाकरेंकडे गेले तर ते वाचू शकते। मित्रांनो, जर असं झालं तर एकनाथ शिंदेंना मात्र दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळेल। 2024 महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून कोणता चेहरा तुम्हाला पाहायला आवडेल कमेंटच्या माध्यमातून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।